आणि म्हणून सगळ्यांच्या चढाया होतील तुमच्यावर, पेशव्यांच्याही चढाया होतील, पण तुम्ही चिंता करू नका. आमच्यातले अनेक सरदार गेलेले आहेत मला माहितीये, पण सरदार तिकडे जाऊन चौथ्या पाचव्या सहाव्या दहाव्या रांगेत उभे राहतात याचं आम्हाला दुःख आहे. सरदारांना पहिल्या रांगेत बसून देत नाही सरदार, आता मला किती देता हे विचारायला जातात. म्हणून या सगळ्या प्रश्नात तुम्ही सगळ्यांनी माझी विनंती आहे, लक्ष घाला. 100% आपला उमेदवार विजयी होणार आहे यात माझ्या मनात शंका नाही. आज हा जिल्हा, हा निलेश लंके साहेब, अहमदनगर जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जिल्हा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना तरुण वयामध्ये आपले पती गमावायला लागले. दुर्दैवाने त्यांना परिस्थिती आल्यावर त्यांनी राज्यकारभार हातात घेतला. अनेक आक्रमणं त्यांच्या राज्यावरची त्यांनी परतावून लावली. एकदा पेशवा रघुनाथराव यांना होळकरांच्या राज्याचा आणि दौलतीचा लोभ सुटला. त्याने पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी 50,000 फौज घेऊन इंदोरवर चढाई केली. अहिल्यादेवी होळकर यांना हे कळताना त्यांना कळाल्या कळाल्या अहिल्यादेवी होळकरांनी त्यांना एक खलिता पाठवला. पेशवा रघुनाथराव इंदोरवर चाल करून येत आहेत कळल्यावर अहिल्यादेवीने एक खलिता पाठवला, पत्र पाठवलं. त्यात त्यात त्या म्हणतात, आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात, आमच्याकडील फितुरास गाठले, मला दुबळी समजलात की खुळी, दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू आहे. आता आपली गाठ रणांगणातच पडेल, माझ्या बरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल, मी हरले तर कीर्ती करून जाईल, पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे. मी अबला आहे असं समजू नका, मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांना भारी पडेल, वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही, ही नगर जिल्ह्याची परंपरा आहे. त्या परंपरेचे तुम्ही पायी का, आणि म्हणून सगळ्यांच्या चढाया होतील तुमच्यावर, पेशव्यांच्याही चढाया होतील, पण तुम्ही चिंता करू नका. अहिल्यादेवी होळकरांचे उद्गार लक्षात ठेवा, हे स्फुल्लंग, हे वीरत्वाचं लक्षण, हे दिल्लीच्या समोर झुकायचं नाही, हे तत्व घेऊन आपली बाजू आज लढाई करते, त्याच स्फूर्ती आहे, त्यांची स्फूर्ती आम्ही सगळ्यांनी घेतलेली, आणि म्हणून दिल्ली समोर झुकायचं नाही हा शरद पवार साहेबांचा बाणा आहे, उद्धवजींचा बाणा आहे, आणि महाराष्ट्र स्वाभिमानानं उभा करण्यासाठी पुन्हा एकदा ही लढाई चालू केलेली आहे. आमच्यातले अनेक सरदार गेलेले आहेत मला माहितीये, पण सरदार तिकडे जाऊन चौथ्या पाचव्या सहाव्या दहाव्या रांगेत उभे राहतात याचं आम्हाला दुःख आहे. सरदारांना पहिल्या रांगेत बसून देत नाही सरदार, आता मला किती देता हे विचारायला जातात. दिल्लीला जाऊन नमस्कार करतात, दिल्ली बाहेर तात्काळ ठेवते. आमचे सातारचे छत्रपती 4 दिवस दिल्लीत राहिले पण भेट नाही मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांची काय परंपरा आहे, दुसऱ्या रांगेत उभं केलं तर दरबार सोडून छत्रपती शिवाजी महाराज परत निघून आले, आणि 4 दिवस महाराष्ट्राला स्वाभिमानाचा बाळ कडू छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी दिलेला आहे, आणि ती परंपरा घेऊन मित्रांनो आपण सगळ्यांनी लढायचंय. सगळ्या गोष्टी इथं होणार आहेत. पाऊस पडेल पैशांचा, तुमच्या माझ्या नगर दक्षिणच्या सगळ्या सामान्य जनतेवर माझा विश्वास आहे, तुम्ही मतांचा पाऊस पडून त्या पावसाला उत्तर द्या. या जिल्ह्याची सतसत विवेक बुद्धी या निमित्तानं जाग्यावर आहे, आणि अशा चुकीच्या पद्धतीच्या मागे न लागता
आम्ही सगळे निलेश लंकेच्या मागे आहोत हे दाखवण्याचं काम करा. प्रचार आहे, अनेक वेळा आपण येऊ त्यावेळी अधिकच बोलू. मला थोडस माझी पंचायत झालेली आहे मुंबईत, एक बैठक, तीन बैठक आहेत, त्यामुळे मला जायचं आहे. पण निलेश लंकेंना या अतिशय मंगल दिवशी त्यांच्या यात्रेच्या सुरुवातीला मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष यांच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. पवार साहेबही येतील, अनेक दिग्गजांच्या सभा होतील आणि मला खात्री आहे की हा गड 100% राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल. आज आपल्या सगळ्यांचा एवढा विश्वास आपल्यावर व्यक्त करतो. आणि शिवसैनिक आलेले आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते आलेले आहेत, राष्ट्रवादीचे आले आहेत, पण आपचे देखील कार्यकर्ते आलेले आहेत. आणि आपचा खराटा आहे तो पण मगाशी मी बघितला. पण या सगळ्यांच्या चिन्हात इकडे नाही, तुम्ही नाही, मागचे मागचे आमचे हे आपलं चिन्ह हे आहे. लोक वर धर की नुसती स्टाईल कर, वाजू नकोस, नुसती स्टाईल कर, नुसती धर तू. हे आपली तुतारी, हे आपलं चिन्ह आहे, हे चिन्ह आहे. आणि घराघरात जाऊन सांगा की घड्याळ नाही, तुतारी आपलं चिन्ह आहे. आणि आपलं चिन्ह घड्याळ आहे असा ज्यांना, ज्यांचं चिन्ह घड्याळ आहे त्यांच्या खाली लिहायचंय हे घड्याळ न्यायप्रविष्ट आहे. आपल्या तुतारीला खाली असं लिहायची काही जबाबदारी गरज नाही. हे सगळ्या महाराष्ट्राला कळलंय तुतारी कुठे आहे ती. छत्रपती शिवाजी महाराजांना पवार साहेबांनी जाऊन तुतारी वाहिली, ती आपली माणसाने वाजवलेली तुतारी हे चिन्ह हे सगळ्या जिल्ह्याभर फिरवा एवढीच विनंती करतो. दक्षिण नगरच्या बरोबर उत्तर नगरची देखील निवडणूक आहे आणि त्या उत्तर नगरचे आपले उमेदवार भाऊसाहेब वाचोरे यांना देखील तेवढ्याच ताकदीनं निवडून देण्याचं काम आपण सगळे करा. एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो. मी एकटाच जातो, तुम्ही कुणी येऊ नका, मला कुणी सोडायला येऊ नका, माझा मी एकटा जातो.